जिल्हा परिषदेच्या शेस फंडातून कांढरोली येथे बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचे रविवारी माननीय विवेक पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या 20% सेस कार्यक्रमातून कांढरोली येथे 5 लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या आदिवासी समाज मंदिराचे उद्घाटन रविवारी माननीय विवेक पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी श्री पाटील, श्री अभिजित यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील म्हणाले की या समाज मंदिराच्या माध्यमातून चांगल्या कामासाठी वापर होईल, खास करून महिलांच्या विकासासाठी उपयोग करता येईल. दुसरीकडे काम करण्यापेक्षा स्वतःचा विकास कसा करता येईल हे पाहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. शेतकरी कामगार पक्ष हा दिलेला शब्द पाळतो हे वेळोवेळी तुम्हाला अनुभवता आले आहे अशा भावना माननीय विवेक पाटील यांनी व्यक्त केल्या. आपले समाज मंदिर चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे आणि या समाज मंदिरातनं एक चांगल्या प्रकारचं काम आपलं होईल. या समाज मंदिराच्या माध्यमातनं एक चांगले विचार आपले सार्वजनिक कामासाठी त्याचा वापर होईल आणि त्याचबरोबर मी आपल्या पंचमंडळीला विनंती करेन की आपल्या ह्या ज्या सगळ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत ह्यांना काहीतरी उद्योग काढून त्या समाज मंदिराचा खऱ्या अर्थानं उपयोग करून आपण दिला पाहिजे. कारण आज जर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं असेल आणि आपली पुढची पिढी जर आता चांगली सुधारायची असेल तर तुम्हाला सुद्धा महिलांना एक मेहनत करावी आपल्याला लागणार आहे आणि कुटुंबाला हातभार लावण्याचं काम तुम्ही सुद्धा या ठिकाणी करायला पाहिजे आणि ते पण लोकांच्या घरी किंवा लोकांच्या शेतावर किंवा लोकांच्या बागेमध्ये न काम करता किंवा इतर ठिकाणी काम न करता आपण स्वतःचा असा एक छोटा मोठा उद्योग कसा काढता येईल या संदर्भात आपण निश्चितपणे प्रयत्न करू. शेका पक्षाने दिलेला शब्द, विवेक पाटलांनी दिलेला शब्द कधीही आम्ही खाली पाडत नाही ह्याचा अनुभव देखील निश्चितपणे तुम्हाला आहे की देवीसाठी आणि तुमच्यासाठी समाज मंदिर आम्ही बांधल्याशिवाय ठेवणार नाही. ही काही हक्काने आपल्याला देत आहे.